हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू द ग्रेटेस्ट फैशन। आज आपण या व्हिडिओ मध्ये सध्या कोणकोणते कलर्स हे जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत हे जाणून घेणार आहोत। तुम्ही पण ड्रेस घालत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यातला पहिला कलर जो आहे डार्क रेड कलर्स। डार्क रेड कलर्स हे दिसायला खूपच अमेझिंग दिसतात। अगदी गोल्डन झारी असलेले किंवा नेट एम्ब्रॉयडरी असलेले ड्रेस तुम्ही घेऊ शकता। अगदी लॉन्ग स्लीव्ज किंवा लॉन्ग अनारकली ड्रेस दिसायला खूपच छान दिसतात। सध्या अशा डिझाईनचे ड्रेस हे जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत। फ्लोरल प्रिंट किंवा सिक्वेन्स वर्क दिसायला खूपच अमेझिंग दिसतात। नंबर दोन आहे मस्टर्ड येलो कलर। मस्टर्ड येलो कलरमध्ये शरारा किंवा गरारा ड्रेस घेऊ शकता किंवा फ्रंट स्लेट कुर्ती घेऊ शकता किंवा लॉन्ग गाऊन देखील अगदी पार्टी फंक्शन्समध्ये किंवा हळदी फंक्शन्समध्ये घालण्यासाठी लेहंगा घेऊ शकता। अमेझिंग कलर्स आहेत जे तुम्हाला एक अट्रॅक्टिव्ह आणि स्मार्ट लुक देतील। येलो कलरच्या ड्रेसवरती अगदी वेगवेगळ्या कलरचे दुपट्टेसुद्धा खूपच छान दिसतात। नंबर तीन आहे पिंक कलर। पिंक कलर हा फेस्टिवल कलर आहे। सावळ्या कलरपासून गोऱ्या कलरच्या स्त्रियांना खूपच उठून दिसतो। अगदी लग्न समारंभ असेल किंवा पार्टी फंक्शन्समध्ये किंवा लहान सहान समारंभामध्ये घालण्यासाठी पिंक कलरचा ड्रेस पिक करू शकता। त्यामध्ये फ्लेअर्ड कुर्ती घेऊ शकता किंवा सलवार सूट किंवा अशा प्रकारचा लेहंगा। अगदी स्टोन वर्क किंवा एम्ब्रॉयडरी वर्क असलेले ड्रेस दिसायला खूपच क्लासी दिसतात। नंबर चारला आहे व्हाईट कलरचा ड्रेस। व्हाईट कलरचा ड्रेस हे ऑल टाईम एव्हरग्रीन असतो आणि दिसायलासुद्धा तितकाच क्लासी आणि एलिगंट लुक देतो। लखनऊ चिकनकारी वर्क असलेले ड्रेस तुम्ही पिक करू शकता। सध्या जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे किंवा ऑर्गेन्झामध्ये असे फ्लेअर्ड अनारकलीसुद्धा जास्त फॅशनमध्ये आहेत। दिसायलासुद्धा तितका स्मार्ट आणि एलिगंट लुक मिळतो आणि ह्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट रंगाचे दुपट्टे स्टाईल करू शकता। नंबर पाचला आहे डस्टी पिंक कलर। डस्टी पिंक हा न्यूट्रल कलर्स असल्यामुळे दिसायला तितकाच क्लासी दिसतो। यामध्ये सिक्वेन्स वर्क किंवा नेट एम्ब्रॉयडरी असलेले घेऊ शकता किंवा सलवार सूट किंवा थ्रेड वर्कमध्ये असे ड्रेस पिक करा। आय होप मैत्रिणीनो तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ नक्की